पोलीस आयुक्तालय राष्ट्रपती पदकाचे मानकरी आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी यांचा सुरभी चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरकडील राष्ट्रपती पदकाचे मानकरी आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सुरभी चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे, महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त परशुराम पाटील, राष्ट्रपती पदक मानकरी शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सुरभी चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करून राष्ट्रपती पदकाचे मानकरी आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले की त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. सुरभी चॅरिटेबल सोसायटीच्या वतीनं अशांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असं मनोगत पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केलं. सोलापूर बदल रहा आहे आणि आपण जर आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवले तर सोलापूर नक्कीच बदलेल. या शहरामध्ये आपण पाहिलं असेल की कोणत्याही दंडाचा वापर न करता सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व जाती धर्माचे सण आपण अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये उत्साहाने साजरे केले आणि याचं सर्व श्रेय या शहरातल्या शांतताप्रेमी नागरिकांना जातं. पोलीस हे केवळ निमित्त मात्र आहे, ते आपलं काम करतच असतात, ते आपलं कर्तव्य बजावतच असतात, परंतु आमच्या मनामध्ये असा भाव आहे की हे सण आणि उत्सव, कारण अगोदरच सोलापूर हे अत्यंत शांतताप्रिय असं उत्सवप्रिय असं गाव आहे की ते सतत आम्हाला रस्त्यावर ठेवतं पोलिसांना, आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या आनंदामध्ये कोणताही विरजण न पाडता कधी त्यांच्यासोबत राहून कधी त्यांच्यासोबत लेझिम खेळून कधी त्यांच्यासोबत पालखीचे भोई होऊन आमचे पोलीस बांधव बिचारे रात्रंदिवस काम करतात आणि त्याची दखल म्हणून बरेच लोक पोलिसांची जेवणाची व्यवस्था करतात, काही नाश्त्याची व्यवस्था करतात, काही पाण्याची व्यवस्था करतात. रसूल पठाण आहे इथे बसलेली, त्यांची टीम आहे. तर समाजामध्ये असे काम करणारे खूप लोक आहेत. जसं सांगितलं की बाबा मिस्त्री ही दवाखान्यामध्ये गोरगरिबांसाठी खूप मोलाचं काम करतात. सुरभी चॅरिटेबल सोसायटी सोलापूर आणि आमचे सहकारी बाबा मिस्त्री यांनी पोलीस दलातील CP पासून तर कॉन्स्टेबलपर्यंत ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला, त्याबद्दल मी प्रथम बाबा मिस्त्रींचे आभार व्यक्त करतो. खरं तर वरच्या लोकांचे होतात, CP साहेबांचे बरेच सत्कार झाले आणि होतातच, म्हणजे कुणी जर म्हटलं असेल की पोलिसांचे सत्कार होत नाही तसं नाही, पोलीस अधिकाऱ्यांचे सत्कार होतात, पोलीस कर्मचाऱ्यांचे होत नाही ही शोकांतिका. सुरभी चॅरिटेबल सोसायटी आणि नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत समाज हिताचं काम केलं आहे. आजही देशसेवा केलेल्यांचा सत्कार करत अनोखा उपक्रम राबवण्याचं मत छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांनी व्यक्त केलं. शहरात कायदा आणि सुव्यवस्था गेले 1.5 वर्ष मी बघतोय तसं अबाधितपणे वेगवेगळ्या उत्सवात ज्यांनी अतिशय तन्मयतेने राखली ते पोलीस आयुक्त राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्रीयुत महादेवजी तांबडे, इतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते रौफ शेख, संजय खरात, परशुराम पाटील, स्वामीनंद मस्के, धामणस्कर, व्यासपीठावर उपस्थित असलेले मौलाना, समोर उपस्थित असलेले शहरातील सन्माननीय नगरजन, महिला आणि आपण सर्व. खरं तर ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्यासाठी हा सत्कार सोहळा काही आगळा वेगळा नाही, परंतु आपल्या लोकांनी आपल्या शहरात आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं हे फार मोठं कार्य बाबाजींनी केलं.
बाबाजींचा आणि आमचा तर रोजचा परिचय आहे. आपण सर्वांनी सांगितलं, आयुक्तांनी सांगितलं की ते महानगरपालिकेत कमी आणि आमच्या रुग्णालयात जास्त काळ असतात आणि हे अतिशय सत्य आहे. कार्यक्रमामागील मुख्य उद्देश सुरभी चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी विशद केला. त्यांचा कुठेतरी चांगला कौतुक व्हा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रम लाभलेले आमचे कार्यक्रमचे अध्यक्ष सिव्हिल हॉस्पिटलचे वेशपान मेडिकल कॉलेजचे डीन सुनील घाटे साहेब, ज्यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे ते स्मार्ट सोलापूरचे स्मार्ट आयुक्त श्री अविनाश ढाकणे साहेब, दुसरे आमचे कायदा सुव्यवस्था सोलापुरामध्ये ते आबादी ठेवणारे आमचे महादेव तांबडे साहेब, सत्कारमूर्ती आमचे युवाई अब्दुल रूप शेख साहेब, संजय खरात, संजय हुंडेकरी, शशीचंद्र धामस्कर व स्वामी मस्के व नसुद्दीन शेख, हे आज मी कार्यक्रम आमच्या संस्थेच्या वतीने ह्या उद्देशकच होता. हे कार्यक्रम 6 महिने अगोदर होणार होता पण आम्हाला आमचे जे व्यक्ती होते त्यांचा वेळ नाही मिळाला साहेब. आम्ही भूषणकुमार उपाध्याय साहेबांचा वेळ घेतला होता पण त्याने आम्हाला वेळ दिली होती पण अचानक कामाने ते टाळले, यामुळे ते कार्यक्रम लांबते गेला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरभी चॅरिटेबल सोसायटी तथा नगरसेवक बाबा मिस्त्री मित्र परिवारानं परिश्रम घेतले.